आपल्याला आपली सावली नेहमीच सोबत करत असते. मात्र असा एक दिवस आहे त्यात आपली सावली अगदीच आपल्याबरोबर असली तरी ती दिसेनाशी होते. त्या दिवसाला आपण शून्य सावली दिवस म्हणतो. वैज्ञानिकदृष्ट्या नेमके हे कसे होते याची माहिती आज ठाणे येथील घंटाळे मैदानात देण्यात आली. यावेळी ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ दाकरू सोमण यांनी विद्यार्थ्यांना देखील याचे वैज्ञानिक कारण सांगत शून्य सावली दिवसाची माहिती दिली. आज बुधवार 17 मे जेव्हा एखाद्या ठिकाणचे अक्षांशावेळी सूर्याची क्रांती होते तेव्हा त्या दिवशी त्या ठिकाणी झिरो शॅडो डे अनुभवता येतो. मध्यान्हाला सूर्य बरोबर डोक्यावर आल्यामुळं आपली सावली दिसत नाहीशी होते त्या क्षणाला. तर ठाण्यामध्ये आज 17 मे बुधवारी बरीच मंडळी जमली आहेत आणि मला आनंद आहे लहान मुलं विद्यार्थी इथे आलेले आहेत की जे हा अनुभव घेत आहेत आणि बरोबर 12:35 आज सावली दिसत नाहीशी झाली आणि सर्वांना झिडो शॅडो डे अनुभवता आला. कर्कवृत्त ते मकरवृत्त एवढ्या प्रदेशातूनच झिरो शॅडो डे असतो. ठाण्यामध्ये 2 वेळा असा अनुभव येतो, 17 मेला आणि 28 जुलैला. पण जुलै महिना पावसाळ्याचा असतो त्यावेळी तो अनुभवता येत आहे. आज 17 मेला विद्यार्थ्यांना कर्कवृत्त म्हणजे काय, विषुववृत्त म्हणजे काय, मकरवृत्त म्हणजे काय, 21 जूनला सूर्य कर्कवृत्तावरती येतो आणि 21 मार्च आणि 23 सप्टेंबरला तो विषुववृत्तावरती येतो आणि 21 डिसेंबरला तो मकरवृत्तावरती असतो ही माहिती दिली. लोणार सरोवराची माहिती दिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे खग्रास सूर्यग्रहण एक पर्वणी असते त्याबद्दलची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी काही प्रश्न विचारले, पुस्तकांविषयी विचारलं त्याची माहिती दिली आणि आज ठाणेकरांनी आपली सावली झिरो शॅडो डेच्या दिवशी कशी दिसत नाहीशी होते हे अनुभवलं. 17 मे होता म्हणजे झिरो शॅडो डे होता. मी घंटाई आलो आणि मला हा अनुभव माझा भरपूरच छान होता. मी 43ला इथे आलो, आम्ही बघितलं आणि आम्हाला भरपूर छान वाटलं आणि त्यांनी मला आम्हाला भरपूर माहिती देऊन सांगितलं की हा उपक्रम फक्त एका वर्षातून फक्त दोन वेळाच येतो. 12:35 ती सावली वाढत गेली. मग ते एक्झाम्पल्स ठेवलेले त्याच्यावरती पण दिसत होतं की ती सावली कशी वाढत होती. निरभ्र आकाशात सूर्य असताना मोकळ्या जागेवर उन्हात आपण उभे राहिलो तर जमिनीवर आपली सावली पडलेली दिसते. सूर्योदयाच्या वेळी सूर्य पूर्व क्षितिजावर असताना आपली सावली जास्त लांबीची पडलेली दिसते. जसजसा सूर्य वर येऊ लागतो तसतशी आपल्या सावलीची लांबी कमी होऊ लागते. नंतर सूर्य जसजसा पश्चिम क्षितिजाकडे जाऊ लागतो तसतशी आपल्या सावलीची लांबी पुन्हा वाढत जाताना दिसते. अशा शून्य सावलीचा दिवस आज ठाणेकरांनी अनुभवला. भाग्यश्री प्रधानाचार्य, News 18 लोकमत, डोंबिवली.